कोड क्रमांक 409 आज विषय मांडत आहे शेतकरी आंदोलन हे शेतकरी धागड्याचे प्रतीक आहे किंवा नाही। माझ्या मित्राने आता आपला विषय मांडला की शेतकरी आंदोलन हे धागड्याचे प्रतीक आहे। आता मी विषय मांडणार आहे शेतकरी आंदोलन हे शेतकरी धागड्याचे प्रतीक नाही। तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपली परंपरागत बघायला गेलो तर आपल्याला ध्यानात येतं की जे काही आजपर्यंत आपण बघत आलेलो आहोत आपली जी पारंपरिक पद्धती आहे ती पद्धती मोडीत काढून आपल्याला एक नवं अनुमान काढायचं आहे। त्यावरून आपण एक नवीन परिभाषा आपली करू शकतो शेतीच्या बाबतीत। तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला गरज कशाची आहे, ज्या काही आपल्या ज्या पौराणिक संकल्पना आहेत जी आपली पारंपरिक शेती आजपर्यंत आपण करत आलेलो आहोत ती मोडीत काढून आपल्याला एका नव्या जमाने एक नवी शेतीची पद्धती अस्तित्वात आणायची। शेतकरी आंदोलन ह्या फक्त कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांच्या राष्ट्रभाव मिळण्यासाठी, पण मित्रांनो ही परिस्थिती नाही आहे। आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भारतातल्या शेतकऱ्यांना काय हवे, त्यांना कर्जमाफी नाही आहे, कर्जमाफी हवी नाही आहे, त्यांना राष्ट्रभाव हवा नाही आहे, त्यांना हवा आहे एक असं तंत्र, एक अशी अवघड शेती जी आपल्या तरुण पिढीला जी नवीन येणाऱ्या पिढीला एक नवी उमेद देईल आणि शेती करण्याला परावृत्त करेल, त्याच्यामधून चांगलं उत्पन्न भेटेल, शेतकऱ्यांचा मालाला भाव भेटेल, शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरजच पडणार नाही। नाना पाटेकर नावाचे एक सुप्रसिद्ध अभिनेते आपल्या सगळ्यांच्या चुकीचे, ते काय सांगतात, ते म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्ज घेणे ही शेतकऱ्यांची एक लांछनास्पद बाब आहे, आपल्या शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागतं हीच आपल्यासाठी एक लांछनास्पद बाब आहे। का घ्यावं शेतकऱ्यांना कर्ज, अरे तो राबराब राबतो शेतीमध्ये आणि त्याच शेतकऱ्याला कर्ज घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर ते फेडण्यासाठी मरावं लागतं एक चांगली म्हण आहे इतिहासामध्ये ती आजपर्यंत आलेली आहे। ती म्हणजे असे की एक शेतकरी जन्माला की त्याला कर्ज घ्यावं लागतं, त्याच कर्जावर त्याला जगावं लागतं आणि मरताना सुद्धा त्याला कर्जामध्येच मरावं लागतं आणि हीच परिस्थिती आज उभ्या भारताची उभ्या महाराष्ट्राची। विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत, प्रत्येक शेतकऱ्यांचा इथं बसलेला मुलगा मला मी त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्ही किराणा दुकानावर जर गेला तर एका पार्लेजीच्या चारानेच्या चॉकलेटची किंमत तुम्हाला ठरवून सांगू शकतो, म्हणजे हे पार्लेजीची जी चॉकलेट असते तिची तो किंमत सांगतो तुम्हाला 25 पैसे तुम्ही गेल्यानंतर। याला म्हणतात नियोजन। आपण आता नियोजन आलो, शेतकरी आंदोलन काय असतं, त्याचं नियोजन काय असतं, तर नियोजनाची काय करत आहे, जागृतीची काय करत आहे, जागृतता काय ती आलेली आहे काही लोकांमध्ये ती मी सांगतो तुम्हाला। तर जागृतता म्हणजे काय, तुम्ही जर एखाद्या दुकानावर गेला तर तो दुकानदारवाला तुम्हाला सांगेल की 4 चॉकलेट माझ्याकडे 4 भेटेल किंवा 1 रुपयाला तुम्हाला 1 चॉकलेट भेटेल, 2 रुपयाला तुम्हाला 1 चॉकलेट भेटेल, तर तो तुम्हाला त्यांचे भाव फीस सांगतो आणि माझा बाप शेतकरी बाप जेव्हा बिटामध्ये कापूस घेऊन जातो तेव्हा सुद्धा त्याच्या कापसाला भाव मिळालेला नाही, त्याला माहीत नसतं की आपल्या कापसाला काय भाव भेटणार। विद्यार्थी मित्रांनो इथं गरज नाही आहे कर्जमुक्तीची, काहीही गरज नाही, इथं गरज नाही आंदोलनाची, इथं गरज नाही संपाची, इथं गरज आहे नव्या विचारांची। एक नवा विचार आपल्या सर्वांना मांडायचा आहे आणि त्याच विचारातून उद्याचं स्वप्न घडणार। विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस म्हणत राहतो की आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी इतकी मुख्य आहे का हे आपल्या स्वतःला विचार। आजपर्यंत माझे आतापर्यंत इथे आलेले बांधव होते एकच मुद्दा मांडत होते, खरं तर त्यांना मुद्दाच कळला नाही असं माझं म्हणणं आहे, कारण की शेतकऱ्यांचे आंदोलन आणि संप याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृतता निर्माण झालेली आहे का, अरे कशीच होईल जागृतता निर्माण शेतकरी याच्यामध्ये। आणखीन एक राजकारणाचा विषय आपण करू शकतो, एक सुप्रसिद्ध डायलॉग आहे की एक सुप्रसिद्ध डायलॉग आहे नाना पाटेकर यांच्या पिक्चरामधला की एक मच्छर झाला आदमी को हिरडा मारत आहे, राजकारणावरची ही कविता एक मच्छर झाला आदमी को हिरडा मारत आहे आणि याच कविता हीच कविता आजही आपल्याला लागू पडते की राजकारणी लोक आपल्याला काहीच करू देत नाही। आज गरज आहे नाना पाटेकर मकरंद नाथपुरे किंवा एक शिंदे नावाचे एक मोठे ग्रस्त आहे ते आणि आमिर खान यांच्यासारख्या लोकांनी समोर येऊन एक नवी शेतीची पद्धत उभारलेली आहे, शेतीला पाणी लागतं ती गरज तुम्ही पूर्ण करा, शेतकऱ्यांना फक्त तुम्ही खायला धुवून देऊन अन्न द्या ते तुम्हाला चांगला चांगला माल पिकून देतील, तुम्हाला गरज नाही आहे की तुम्ही कर्जमाफी द्या, तुम्ही आम्हाला संपादन सर्व जे काही आपण बोलतो तर ते संप म्हणजे फक्त एक राजकारणाचा खेळ आहे हे आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहोत आणि याच राजकारणाच्या खेळापोटी आपल्याला आजपर्यंत इथपर्यंत हे भोगावे लागले। मित्रांनो एक महान कवी आहे तर त्यांनी असं म्हणतात की जे कागदी जे काही तुमचे आश्वासन आहे ते भोगामध्ये घाला म्हणतात, तर ही एकच गोष्ट
पाहिजे आपण पिटिशन लावतो आज आपण लावू शकत नाही पण एका गरीबाचा मुलगा तो लावू शकत नाही त्याचप्रकारे शेतीचा आहे आपण बाहेर जाऊन काही सांगायची गरज नाही बदल आपल्यापासून करा धन्यवाद सोन्याच्या ठिकाणी त्याचा वेश पिकाण्याचा सांगा आम्ही विश्वास कसा ठेवायचा भारत हा कृषी
शेतकऱ्याला कर्जमाफी दिली गेली. कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या समस्याचे कारण नाही. एक तात्पुरती तुटपुंजी योजना आहे, त्यातून शेतकऱ्यांना कुठल्याच पद्धतीचा फायदा होणार नाही हे माझे ठाम मत आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी झाले तर ते कर्जयुक्त शिवाराचे एक अवलंबन आहे. या व्यवस्थेने हे अवलंबन रचून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या माती अज्ञानाची मोहर मारलेली आहे. शेतकरी हा अज्ञानाच्या अज्ञानाच्या अंधकारात अंधकारात डुबलेला हा केवळ आणि केवळ कर्जमाफीच्या धोरणानेच थंडावलेला दिसून येत आहे. आजचा शेतकऱ्याने विचार केला असता शेतकरी हा जगाला पोशिंदा म्हणून ओळखला जातो. तोच आज एक अन्नपूर्ण अन्न आपल्या जेवणाची जेवणाची एका वेळेचं अन्नपूर्ण जेवण पूर्ण करण्यासाठी तो चांगल्या पद्धतीने सक्षम झालेला नाही. आणि आजच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये किंवा संपामध्ये संघटनेचे संघटन दिसून येत नाही. आजच्या शेतकऱ्यामध्ये असमन्वयतेची भावना अजूनही आहे. त्यामुळे असमन्वयतेमुळे शेतकऱ्यांच्या जागृतीचे प्रतीक कदापि ठरणार नाही. आज 2017 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आश्वासनं दिली गेली की शेतकऱ्यांचा जो काही उत्पादन खर्च आहे त्याच्या उत्पादन खर्चाच्या पेक्षा दीड पटीने हमी भाव दिला जाईल. अजूनही शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला जात नाही. त्यातून शेतकरी आमच्या आत्महत्येची टोकाची भूमिका घेत आहे आणि आत्महत्येला कोटाळलेला दिसून येत आहे. सद्यस्थितीचा विचार करत असता नांदेड जिल्ह्या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात 7 महिन्यापासून 763 लोकसंख्येने आत्महत्याला कोटाळलेली आहे. आणि नांदेड जिल्ह्याचा विचार केला 2014 पासून ते 2017 पर्यंत या 9 महिन्यामध्ये 180 लोकसंख्या आहे आत्महत्याला कोटाळलेली आहे. ती एक शोकांतिक आहे. अरे आमचा शेतकरी राजा हा अज्ञानी आहे. हे अज्ञानापासून तो अजूनही दुरावलेला नाही. तर शेतकऱ्याचे आंदोलन आणि जागरूकपणाने शेतकऱ्याच्या आंदोलनाने किंवा संपाने तो कदापि जागृत होणार नाही. शोकांतिकाची बाब आहे आणि जागृत होणार नाही हे माझे ठाम म्हणणं आहे. आणि ही एक काळ्या दगडावरची पांढरी मेघ आहे. अरे खादीकडे बदलला की मला जिवंत होत नाही. आणि खादीकडे बदलला की मला जिवंत होत नाही. त्याच पद्धतीने शेतकरी आंदोलन किंवा संप केल्याने शेतकऱ्यांच्या साऱ्या समस्या सुटतील अशा नाही. आणि शेतकऱ्यांची जागृत पण असे कदापि होणार नाही असे माझे ठाम म्हणणं आहे. सध्याचा विचार करत असता 2050 आणि 2051 मध्ये शेती क्षेत्राच्या दरडोई उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा हा 52% हिस्सा होता. आणि आजच्या सद्यस्थितीचा विचार केला तर तोच 15.9 टेकलेला आहे. आणि रोजगार निर्मितीचा शेती क्षेत्रातला वाटा 2050 आणि 2051 मध्ये 75.5% होता. आणि सद्यस्थितीला तो 48% पोहोचलेला आहे. यालाच म्हणावं का शेतकऱ्यांच्या शेतीचा विकास. आणि आजपासून शेतकऱ्यांचा विकास हा खुंडर चाललेला आहे. अरे एक काळ होता तो माझ्या छत्रपती शिवरायांचा. त्या शिवरायांच्या काळामध्ये शेतकरी हा आर्थिक वर भाकर मिरचू खाऊन तो सुखी समाधानी जगत होता. आणि आजच्या स्थितीला शेतकरी हा मरणा अवस्थेत पडलेला दिसून येत आहे. ही एक शोकांतिका आहे. अरे या भारत देशामध्ये दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेले आहे. जेव्हा या भारत देशाला सोन्याची चिड्या म्हणून ओळखले जात होते आणि या सोन्याच्या चिड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशामध्ये एकीकडे सोन्याचा धूर निघत होता. आणि आजच्या स्थितीला माझ्या शेतकरी राजाच्या आत्महत्येचा धूर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून आपल्याला वास्तविक डोळ्यासमोर दिसून येत आहे. ही एक शोकांतिकाची बाब आहे. फार मोठ्या प्रमाणात आंदोलन किंवा संप केल्याने शेतकरी जागृत होईल असे माझे अनेक मित्र म्हणले. इतर तमिळनाडूचा जर विचार करत असता तमिळनाडूने एक जुटीने येऊन या ठिकाणी संप आणि आंदोलन केले. त्यातून तो मुंबईपर्यंत आपले आंदोलन संप घेऊन गेला. तरी त्या आंदोलने आणि संपाला तमिळनाडूच्या राजाला कुठल्याही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. अरे कर्ज आंदोलने आणि संप करणे हे म्हणजे स्वतःचा धोंडा स्वतःच्याच पायावर टाकून घेऊन आपली जखम वाढवणं आहे. जेव्हा शेतकरी राजा हा आपला दिवस रात्रभर कामावर कष्ट करून जे उत्पन्न निर्माण करतो तेच उत्पन्न या ठिकाणी राजकीय नेत्यांनी आंदोलन आणि संपाच्या ठिकाणी आणून नासधूस केली जात आहे. हे मोठं आंदोलनाचं प्रतीक आहे. आणि आंदोलन आणि संपाने जागृतीचे प्रतीक ठरणार नाही हे माझे ठामपणे मत आहे. अरे शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत असा माझा प्रतिस्पर्धी मित्र म्हणतो. पण अजूनही शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही. शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचे हमीभाव नाही. शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचे शेती उत्पादन करून आणण्यासाठी चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण नाही. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. जलसिंचनाची सुविधा नाही. फक्त शेतकरी आंदोलनातून फक्त एकच कर्जमाफी
we are discussing over here that had the protest, the movement initiated by the farmers created an awareness. But all of them they spoke, none of them they went into the deeper meanings. What does protest and strike actually means? It means that unlawful way of expressing your aggression. That is what strike means. It means revolting against the right. You know what it has given? Has it created an awareness? You people are all over here today standing, sitting, and what you are? Are you because of mere movement or are you because of education? Education created in you the awareness to sit over here, to judge us, to be the partners, to be my colleagues, to compete with me. This is what I want to say. Mere rallies, movements, these are fruitless. These are nothing but political ways of generating your own vote banks. This is what the prime motto lies in every politician of India, is to generate his vote bank. And I will firmly convince you by the end of my talk that this movement is nothing but a ruthless action combined with some indecent minds. Let me remind you that does India need to create awareness about the farmers, among the farmers? Let me ask you a simple question. Do I need to create the syllabus you are studying? Do I need to create the awareness of the same syllabus to you? I cannot do that because I don't have any right. Yes, when you are self-aware of your syllabus, why should I poke in you? This is ruthless. Right? So our farmers, basically those who claim over here that the farmers are over here standing to create in them the awareness, let me remind you, they don't need awareness, they are already aware. They know their problems, who are you to create them awareness and express this? This is ruthless. When we stand over here, we must analyze that is this the problem of the India or all of the world? Let us take it to the global scenario. And I want to highlight before you that these sort of movements are part of Indian subcontinent. You don't find the farmers of Europe, America going for these long strikes resulting in these aggressive movements. Right? Why don't they do? Because they have adopted to the modern methods of agriculture, the modern methods of education. Jimmy Carter, the United States of President, has urged during his time to all of his farmers, friends, that create in yourself an education that will aware you of the common causes and the diseases that would affect your plant and trees and our productivity. When Americans can do this, why can't we Indians? We Indians, and I would like to tell all of you that those who ever came and claimed all the points, none of them claimed about education. When India needs education, that will create awareness, not this mere rallies that have been taken out. This was created. Wasn't it created in India? It was created. What was Green Revolution? It was the mission to increase the productivity, but today the farmers who have been practicing the laws laid down by Green Revolution, how many of them? You go outskirts, you find farmers doing channel irrigation. Are they adopting to sprinkler and drip irrigation means? And then they cry that we are not having productivity, we are the unpeasants, we are downtrodden, we are the peasants of the society. Is this fair? You just mere shout and you don't have anything. Today a farmer is self-sufficient when he has a land. Let me remind you, the land of a city costs in crores, but the land of the farming also costs. So we should not think a farmer who owns 1 acre of land is priceless. Farmland has value. Is it zero value? Or he is ready to sell you at no amount? He is gonna take amount. So why are we thinking farmers to be the downtrodden starters of life? This is not fair. Rallies, what they have given, what the farming took in Madhya Pradesh, the farmers took constitution in their hands. I would like to ask all those who are present over here that is it necessary to
mere express your views and take the constitution in your hands and to do harm to the government buses and all. No, it is not fit. When you are bringing something to shut down, that means you are creating your way for your own disaster. This is what the condition is. Kerala has the highest literacy rate. Aren't they producing? Have the highest suicides? No, it is in the Maharashtra part. It is in this subcontinent. So here we should come to the common terms that this movement won't bring anything beneficial until education is awarded in them. And at last, a couplet. Andaaz bayaan karche bahut khoob nahi magar shayad kisi dil ko dar jaye meri baat. Love you India. Thank you.